जव्हार नगर परिषद प्रशासनाचा शहरात पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. नगर परिषद प्रशासनाचा शहरातील समस्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहरातील बोगस खळखळ नळपाणी योजनेत भ्रष्टाचार झाला. आज अखेर योजना तशीच पडलेली आहे. यामुळे या योजनेमुळे संपूर्ण शहर खड्डेमय झालं आहे. शहरात नगर परिषदेमार्फत मोठ्या प्रमाणात नवीन गटारीचे कामे झाली आहेत. तरी देखील सर्व्हिस रोडकडे गटारी तुंबलेल्या व घाण कचऱ्यानं भरलेल्या अवस्थेत गटारीचं घाण पाणी जाण्याची जागाच कुठे दिसत नाही. शहरात मोठमोठी धोकादायक झाडे आहेत. या झाडांमुळे एखादी मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीसुद्धा नगर परिषद प्रशासन विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. आपण पाहत रहा महाराष्ट्र न्यूज टेन. जहीर शेख जव्हार. वासी राजे यशवंतराव मुकणे साहेब यांनी जव्हार शहर अत्यंत टुमदार निर्माण केलं होतं आणि ते स्वतः इंग्रजांमध्ये इंग्लंडमध्ये शिकल्यामुळे त्यांनी जव्हारला त्याच पद्धतीने रस्ते बायपास शाळा हॉस्पिटल मोठे टाउन हॉल निर्माण केले होते. मात्र त्यांच्यानंतर त्यांनी इथल्या राजकारण्याकडे जव्हारची सत्ता दिली आणि आज जव्हारची अवस्था बघा आपण काय झालेली आहे. जव्हार शहरात गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून जव्हार नगर परिषद प्रशासकाचं राज्य चालू आहे. प्रशासक हे जव्हारचं कारभार पाहत आहेत. मात्र प्रशासक हे जव्हारच्या शहरातील नागरिकांना नागरी सुविधा मूलभूत सुविधा देण्यास अपयशी ठरले आहेत आपण बघू शकता. त्यामुळे एक ऐतिहासिक आणि टुमदार शहराची पूर्णता वाताच झाली आहे. जव्हार शहरात जागोजागी खड्डे असते आहेत. त्याप्रमाणे जी खडकर पाणी पुरवठा योजना होती त्याच्यामुळे जे चांगले रस्ते मागच्या वर्षी 5-6 कोटी खर्चून तयार केले ते पण खराब झालेले आहेत. गटारी तुंबलेल्या आहेत. जागोजागी गाड्या उभ्या आहेत. जुन्या रस्त्यावर अतिक्रमण झालेले आहेत आणि टुमदार शहर हे कुठेतरी बकास आणि बजबजपुरी होताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे मी विनंती करतो नगर परिषद प्रशासनाला की आपण या आमच्या ज्या जव्हार आहेत ऐतिहासिक जव्हार त्याच्याकडे लक्ष द्यावे आणि प्रशासकीय नात्याने आपण आपली जव्हारकडे सहानुभूतीने बघून सन्मानाने बघून जव्हारच्या समस्या मिटवाव्यात असं मला मी त्यांना विनंती करतो. नमस्ते. जव्हार शहरामध्ये नगर परिषदेत प्रशासकीय राजवट लागल्यानंतर आज 1.5 वर्ष होत आलेलं आहे. शहरामध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. अनेक मोठमोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत. याकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहरामध्ये बोगस खळखळ नळपाणी योजना झाली. नवीन प्रशासकीय मुख्याधिकारी म्हणून जे मॅडम आले मॅडमनी शब्द दिला काही जी खळखळ नळपाणी योजना जे बाकी आहे म्हणजे 60% झालेले 40% जे काम बाकी आहे मी शब्द देते पूर्ण करणार. आज त्यांच्या शब्दाला 1.5 वर्ष होऊन गेलेलं आहे. त्यांनी कुठलीही खळखळ नळपाणी योजना पूर्णपणे तयार केलेली नाही. ती पण अर्धवट परिस्थिती तशीच आहे. दुसरी समस्या आहे संपूर्ण शहरामध्ये गटारी पूर्ण तुंबलेले भरलेले गटारी आहेत. पावसाळा जवळ आला. पाऊस पडल्यानंतर त्या गटारीतून पाणी पूर्णपणे रस्त्यावर येणार. घाण पाणी या रस्त्यावर येऊन आणि ते सगळीकडे आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल. तिसरा प्रश्न म्हणजे असा आहे का पावसाळा जवळ आलेला आहे. शहरामध्ये मोठमोठे झाडं आहेत धोकादायक. हे धोकादायक झाडं हे छाटण्याचं काम नगर परिषदेचं असतो. कुठलाही एकही झाडाला अजून कुठे नगर परिषदेने हात लावलेला नाही. अशा प्रकारे जव्हार शहरामध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे आहेत. कुठेही खड्डे भरले गेलेले नाही. पावसाळ्यामध्ये या खड्ड्यामुळे अनेक रहदारीला म्हणजे प्रत्येकाला त्रास होणार आहे. असे कितीतरी प्रश्न आहे. किती प्रश्न मी सांगू तुमच्यासमोर. फार प्रश्न आहे जे नगर परिषदेने सोडवायला पाहिजे. प्रशासकीय राजवट लागल्यानंतर नगर परिषदेचा जव्हार शहरावर पूर्णपणे दुर्लक्ष झालेला आहे. मी या माझ्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार तुमच्यासमोर ही सगळी बाब ध्यानात का आणून देतो का जे जव्हारचे नागरिक आहेत त्यांचे पण डोळे कुठेतरी त्यांनी उघडायला पाहिजे. ज्या शहरामध्ये काय झालेलं चाललेलं आहे त्याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. कारण सगळ्यांचं कर्तव्य आहे का शहरात जे भ्रष्टाचार किंवा जे चुकीच्या पद्धतीने जे प्रशासन काम करत आहे त्याकडे सगळ्यांचा प्रत्येक नागरिकांचा अधिकार आहे. प्रत्येक नागरिक हा एक मालक आहे. त्यांनी याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यामुळे मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून वारंवार तुमच्या ध्यानात सगळी गोष्ट आणून देतो. धन्यवाद.